ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज्यपालांची भेट. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भातील निर्णयानंतर आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपालांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा सोप्या पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात यावर चर्चा करण्यात आली. काय झालं बैठकीमध्ये परीक्षा संदर्भात काय निर्णय होते? आज माननीय राज्यपाल महोदयांना मी स्वतः राज्यमंत्री प्राजक्तजी तनपुरे आमचे SES राजीवजी जलोटा यांनी आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली. ज्या 2-3 दिवस कुलगुरू महोदयांच्या बैठका चालू आहेत आज देखील बैठक चालू आहे त्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती राज्यपाल महोदयांना दिली. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घेतल्यानंतर करण्याच्या संदर्भात जी काही शासनाने तयारी केलेली आहे ते देखील राज्यपाल महोदयांना आम्ही सांगितली. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची काय भावना आहे, काय भूमिका आहे, ही देखील मी आणि राज्यमंत्री महोदय आणि राज्यपाल महोदयांना सांगितलेली आहे. आणि मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा आज आमची राज्यपाल महोदयांबरोबर झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुलगुरू महोदयांबरोबर जी बैठक झाली त्यातल्या नांदेडच्या कुलगुरू महोदयांनी काय सांगितलं, मुंबईच्या काय सांगितलं, पुण्याच्या काय सांगितलं, असं प्रत्येक कुलगुरूंनी जे काय आम्हाला सांगितलं शासनाला ती भूमिका आम्ही आज राज्यपाल महोदयांकडे मांडलेली आहे. आता देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या कुलगुरूंची बैठक चालू आहे, त्याच्यानंतर समितीची देखील बैठक होणार आहे. आज 4 वाजता पुन्हा एकदा शासनाबरोबर या कुलगुरू महोदयांची बैठक आहे आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता राज्यपाल महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सगळ्या कुलगुरू महोदयांची एक बैठक पुन्हा एकदा होणार आहे. जो अहवाल राज्यपाल महोदय देतील त्या संदर्भात राज्यपाल महोदयांना किंवा आम्हाला देतील त्या संदर्भात राज्यपाल महोदय परत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी चर्चा झाली त्याच्यामध्ये जे आम्ही पूर्वीपासून सांगत होतो की विद्यार्थ्यांची परीक्षा ही सोप्या पद्धतीने घेतली गेली पाहिजे आणि तेच मार्गदर्शन राज्यपाल महोदयांनी आज आम्हाला केलेलं आहे. राज्यपाल राजी आहेत की विद्यार्थ्यांना त्यांच्या घरीच परीक्षा देण्यासाठी किंवा सोप्या पद्धतीने जे तुम्ही प्रस्ताव दिला त्यावर तिथे राज्यपाल राजी आहेत का तुमच्या? नाही, राज्यपाल महोदयांना किंवा आम्ही कुठचाच प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही फक्त चर्चा करायला आलो होतो. आमच्याकडे जे काही घडलं शासनामध्ये जे काही घडलं, कुलगुरू महोदयांच्या बैठका झाल्या, कशा पद्धतीनं बैठका झाल्या, कोण कुलगुरू महोदय काय बोलले, या संदर्भातली सगळी इत्यंभूत माहिती आम्ही राज्यपाल महोदयांना दिलेली आहे. सोप्या पद्धतीनं एक्झाम घेण्याच्या बाबतीमध्ये राज्यपाल महोदय हे अनुकूल आहेत, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आम्ही देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी उद्या 4 वाजता राज्यपाल महोदयांनी एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे. VC वर नव्हती. राज्यपालांनी आता नेमकं काय सजेशन केलं काय? राज्यपाल महोदयांनी हेच सांगितलं की ज्या पद्धतीनं कुलगुरू महोदयांशी तुम्ही चर्चा करताय त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहे ही योग्य सिस्टीम आहे. तुम्ही कुलगुरू महोदयांचं म्हणणं ऐकून घ्या. कुलगुरू महोदयांना जे पाहिजे तेच करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन आणि कुलपती म्हणून ते देखील करणार आहेत. पण कुलपती म्हणून त्यांनी देखील उद्या एका बैठकीचं आयोजन केलं आहे आणि त्या बैठकीला मी आमचे राज्यमंत्री महोदय आणि SES राजीव जलोटा हे राजभवनावर बैठकीला येणार आहोत. आणि डिक्लेअर होईल वगैरे नाही, या तारखेबाबत डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची अजून बैठक व्हायची आहे जी मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत. आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी असं सांगितलं की उद्या या सगळ्या गोष्टीची पुन्हा एकदा कुलगुरू महोदयांबरोबर चर्चा करू आणि त्याच्यानंतर आपण डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये जावं अशा पद्धतीची सूचना राज्यपाल महोदयांनी केलेली आहे. परंतु सोप्या पद्धतीनं एक्झाम घेता याव्यात यासाठी कुलगुरू महोदयांनी देखील पुढाकार घेतलेला. विद्यार्थी संघटना मागणी करतात की असाइनमेंट बेसिसवर परीक्षा झाल्या तर आम्हाला ती सोपी जातील. या संदर्भामध्ये देखील विद्यार्थ्यांचं जे काही मत आहे हे आम्ही दोन्ही म्हणजे मी आणि राज्यमंत्री महोदयांनी कुलपती म्हणून गव्हर्नर साहेबांकडे मांडलेला. शेवटचा प्रश्न पोस्टपॉन, म्हणजे 31 ऑक्टोबरच्या आज परीक्षा घ्यायचा असा विचार चालू आहे, त्यातला सकारात्मक आहे का राज्यपाल? राज्यपाल महोदयांनी तर आम्हाला सगळ्यांना जसं सांगितलं की कुलगुरू महोदय जी भूमिका मांडतील तशा पद्धतीनंच आपल्याला पुढे जावं लागेल. कारण शेवटी तिथली ग्राउंड रियालिटी जी आहे ते कुलगुरू महोदयांना माहिती आहे. काही डेटा जो आवश्यक आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं आज संध्याकाळपर्यंत मागवतोय, तो पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांच्या समोर आम्ही ठेवू. पण मला असं वाटतं की आजची चर्चा ही अतिशय सकारात्मक होती. राज्यपाल महोदयांनी देखील शासनाचं म्हणणं ऐकून घेतलं, शासनाची भूमिका ऐकून घेतली आणि सोप्या पद्धतीनं एक्झाम कशा घेता येतील यासाठी स्वतः राज्यपाल महोदय देखील पुढाकार घेतला. 2 दिवसात निर्णय होईल कशा घ्यायची आणि कधी होती. आज खरं 4 वाजता आमची कुलगुरू महोदयांबरोबर शासनाची बैठक आहे आणि उद्या राज्यपाल महोदयांनी बैठक लावलेली आहे.
उद्या आणि परवाच्या दोन दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं माझं मत आहे. परीक्षांच्या तारखांसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय आणि डिझास्टर मॅनेजमेंट यांच्याशी चर्चा करूनच घोषित होईल का, म्हणजे तारखा कधी? सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय की जर परीक्षांच्या तारखा पुढे ढकलायच्या असतील तर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी असते त्याची बैठक घ्यावी आणि UGCला कळवावं. तर त्याबाबत तारखेच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची मीटिंग लावण्यासाठी, आणि ती मीटिंग झाल्यानंतर आम्ही UGCला कळू की आम्हाला परीक्षा किती तारखेपर्यंत घ्यायच्या आहेत हे कुलगुरूंनी आम्हाला सांगितलं. परीक्षेच्या ज्या वेळेला आपण घरातनं बसून परीक्षा घेतो त्याच्या संदर्भातला काय नेमका शेवटचा आढावा घेतलाय राज्य सरकारनी राज्यपालांनी? आज कुलगुरू महोदयांच्या 3 टप्प्यात बैठका होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता एक बैठक सुरू झालेली आहे, 1 वाजता एक बैठक आहे, पुन्हा एकदा 4 वाजता आमच्याबरोबर बैठक आहे आणि उद्या 4 वाजता राज्यपाल महोदयांबरोबर बैठक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन राज्यपाल महोदय आणि कुलगुरू या संदर्भातला परीक्षांबाबतचा निर्णय जो आहे तो सोप्या पद्धतीनं घ्यायचा या पद्धतीनंच ठाम आहे.